पर्यावरण स्नेही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसंस्कृती आणि साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर तारा भोवळकर यांची निवड करण्यात आली आहे. 13व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सप महाविद्यालय यांच्या वतीने 8व्या पर्यावरण स्नेही साहित्य संमेलनाचे आयोजन शनिवारी 5 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता सप महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉल येथे करण्यात आले आहे. अशी माहिती मसपाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, सप महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ आणि किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. हे जे 8वं पर्यावरण स्नेही साहित्य संमेलन होणार आहे, या संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर तारा भावाळकर यांची आपण निवड केलेली आहे. आपण जर बघितलं तर लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती हे शेती, माती, नाती आणि संस्कृती या सगळ्यांना जोडणार आहे आणि निसर्गाचा फार सूक्ष्म विचार हा आपल्या लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीमध्ये केलेला आहे. ही नागपंचमीच्या सणापासून ते बैलपोळ्यापर्यंत आणि पेरणी लोखंडीच्या गाण्यापासून ते जात्यावरच्या ओव्यापर्यंत हे निसर्गाशी असलेलं नातं जे आहे ते लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीतून पुढं आलेलं आहे.